नेत्र सर तू अजून गेली नाहीस, तुला जायला सांगितलं होतं ना मी. सर गैरसमज करून घेऊ नका. तू ऐकत का नाहीस नेत्रा, इथे तुझी काहीही गरज नाहीये, हे सगळं मी करेन मॅनेज. हा उशीर झालाय, तू जा घरी जा. सर हे बघा, तुम्ही माझी एवढी मदत करत असता एरवी, आज मला ती संधी चालून आले तर प्लीज माझ्याकडनं ती हिरावून घेऊ नका. हा नेत्रा, ते तुला एकदा सांगून समजत नाही का ग? प्रॉब्लेम काय आहे तुझा? अपूर्वा तू खरंच घरी जा. हे बघ, इकडचं सगळं मी मॅनेज करू शकतो. माझ्या घरच्यांची एवढी इच्छा असताना सुद्धा त्यांना घरी जायला मी भाग पाडलं का? हे सगळं मी मॅनेज करेन, तू नको काळजी करूस, तू जा घरी जा, खरंच जा. सर तुम्ही एकटे काय काय करणार आहेत मला सांगा, एकाला एक सोबती असला की वेळ निघून जाईल. नेत्राताई, आय मीन हे बघा, मी घरी एकटीच असते, तो वेळ इथे माझ्या सत्कारणी लागेल ना. आणि देऊ न करो रात्रीत काही झालं तर. शांत शांत, हॉस्पिटलमध्ये होतो आपण आता, इथे गोंधळ नको घालू प्लीज. मी बघतो तिच्या, तू घरी. काय बोलतेस, जरा विचार करून बोलत जा. जा तू, उशीर झालाय, जा तू घरी जा. जा कशी असेल मानसी वहिनी, मला खर तर तिथे तिच्या जवळ थांबायचं होतं, पण खडूसने मला घरी पाठव. हे त्याच पण बरोबरच आहे, इथे माई जवळ पण कोणीतरी हवं ना. कशी असेल मानसी वहिनी आता, या खडूसने एक मेसेज सुद्धा केलेला नाही, माझा फोन सायलेंट वर नसेल ना. मानसी वहिनी शुद्धीवर आली की करेल तो. ओम गणपतये नमः, ओम गणपतये नमः, ओम गणपतये नमः, ओम गणपतये नमः, ओम गणपतये नमः. माई एक ग्लास दूध पिऊन घे. आता असं काय करतेस, बसून बसून तुझे पाय धरतील, कंबर आखडेल. ऐक माझं, एकच ग्लास आहे, प्लीज पिऊन घे. तोपर्यंत मानसी आहे आणि बाळावरचं संकट टळत नाही, तोपर्यंत मी पाण्याचा थेंबही घेणार नाही. माई असं काय करतेस, अगं घरामध्ये दादा नाही आहे, आई बाबा नाही, त्यात मानसी वहिनीची तब्येत अजून नाजूक आहे, तू तुझी तब्येतीची काळजी नाही घेतलीस तर कसं चालणार आहे. प्लीज ऐक माई, प्लीज दूध पिऊन घे. माई चुकलो मी, मला माफ कर, मी ना खूप मोठा गुन्हा केला, माफ कर. तुम्ही, मी माझ्या सुनीसाठी आणि नातवासाठी जॉब करते, मला घेतले नको. नाही व्यत्यय नाही आणणार, पण माझ्याशी बोल, तू बोल, मला ओरड, माझा कान बिळ माझ्या थोपाडीत मार, पण नाही बोल माझ्याशी. तुझ्या आम्हाला गरज आहे तुझी, तुझ्या हाताने ती गरज आहे, तुझ्या धीराची गरज. नाही घे ना एकदा कुशी तरी कर ना मा. चल चल माईला जप करू. चल की माई बोलत नाही माझ्याशी, बोलत नाही, सगळं नॉर्मल झालं की बोलेल ती. हा कदाचित माई
चल चल तिला जप करू दे उठ चल चल बोलत नाही माझ्याशी कुठं बस बस बोले हो बाबा तू की तुला खरं मुद्दम नाही केलं रे मी नेत्रा होती बोलत होतो मी काहीतरी मानसी समोर आली अचानक अपघात झाला रे मग मला नाही कळलं काय झालं ते अपघात झाला पण हे घडलं ना का घडलं कारण त्यावेळेस तू शुद्धीत नव्हतास दारूच्या नशेत होतास हो ना का प्यालास दारू आणि कधीपासून पितोयस नेहमी नाही पितको की मी कधीतरी मित्रांसोबत थोडीशी थोडीशी मित्रांसोबत आपल्या घरात या कानिट घरांच्या वाड्यामध्ये अरे हे घर म्हणजे एक पवित्र मंदिर आहे दादा माईंनी तसं ठेवलंय हे घर विठूदा मी हा वारसा चालवतोय तशा त्याने कधीही मर्यादा ओलांडली नाही आणि तू ताई दारू पिऊन नाही कुठे मी पिणार नव्हतो पण त्याने आग्रह केला रे नाही म्हणू शकलो नाही त्यांना मग जे मित्र आग्रह करतात फोर्स करतात दारू पी नशाबाणी कर ते तुझे खरे मित्र आहेत असं वाटत तुला आज तुझी बायको तुझं बाळ तिकडे हॉस्पिटलमध्ये क्रिटिकल कंडिशन मध्ये आहे याचमुळे मान्य कुकी ते योग्य नव्हतं चुकलो मी माझे मित्रही चुकीचे मी सगळ्यांची माफी मागतोय त्याच्यासाठी पण जो तो येतो मला आरोपीच्या पिंजऱ्यात का उभा करतोय कोण करतय उभं सगळे जण तुला सावध करताय तू या घराचा मोठा मुलगा आहे तू जसं वागशील ना सगळे तसंच वागणार तुला फॉलो करणार मी काय केलंस तू आज दारू प्यालास अशाने सगळे जण भरगटतील म्हणून बोलतायत ना नका बोलू मग एक तर सोडा मला कुणी समजून घेत नाही मला मला काय म्हणायचंय माझ्या मनात काय चाललंय माझी काय परिस्थिती कोणाला समजून नाही घेत एकट्या मनसेला समजवत होती माझी मनस्थिती ती संकट आली का नेहमी साथ दिली ती आता येतो तिला माहिती मी असं करू शकत नाही ना मी मुद्दाम नाही केलंय हे चुकून घडलंय माझ्या हातून ती समजून घेईल मला समजून घे परत येईल तू परत ये मानसी तू परत ये आपण बाळासाठी जे काय स्वप्न बघितले होते ना ते आपण एकत्र जगू छान स्वप्न रंगवले ते मस्त जगूयात येशील ना मनस येश ना परत माफी मागते तू एका चुकीची शिक्षा एवढी मोठी शिक्षा नको मनसी बाळी चल रेशू चेंज करून